नव्या वर्षात गोवेकरांसाठी एक खुश खबर आहे, कारण भारतातला सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाचा केबल स्टेट ब्रिज म्हणजेच जुवारीचा ब्रिज, जुवारी नदीवरचा हा ब्रिज आता वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. जुवारी नदीवरचा हा नवीन आठपदरी पूल उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणारा एक महत्वाचा दुवा असणार आहे. या पुलाच्या पहिल्या टप्प्यातलं चौपदरी एका भागाचं काम पूर्ण झालं असून राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी यातला एक चौपदरी भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलंय. नवीन जुवारी पुलाचं उद्घाटन काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे. दरम्यान आता नाताळच्या पार्श्वभूमीवर 25 ते 28 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना या पुलावरून विनावाहन फिरता येणार आहे. स्थानिक आणि पर्यटकांना विनावाहन फिरण्यास इकडे मुभा देण्यात आली आहे, तर वाहनांसाठी मात्र 29 डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी नवीन पुलाची पाहणी केली त्यावेळी ही माहिती दिली आहे. जुवारी ब्रिज व लोकांची एक उत्सुकता असा केन्ना सुरू जातलो केन्ना सुरू जातलो, सो डॅट माननीय आमचे नितीनजी गडकरी हांच्या हस्ते आता ते 29 तारखे दीस सांजचो 6 वरांचेर ब्रिजाचे फर्स्ट फेजीचे उक्तावण आम्ही करपाचे असा. बट ताज्या पयलीं सगळ्या लोकांक एक क्रिसमसाच्या निमित्तान आणि लोकांक या ब्रिजाचेर येऊन सेल्फी घेऊक म्हण किंवा पळोवपाची एक जी लोकांची उत्सुकता असा, ज्या पद्धतीत अटल ब्रिज लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात इन्जॉय केल्लो, त्याच खातीर वय ब्रिज आम्ही फाल्या 25 तारखेच्यान 28 तारीख पर्यंत सांजचो 5 पासून रातचो 8 पर्यंत लोकां खातीर ओपन करता. लोकांनी मेन रोडा वयल्यानूच येवपाचे दोशी वाटेंतल्यान आणि ब्रिजा पर्यंत बॅरिकेडींग आसतलें दोशी सायडींतल्यानय, थंयसर त्यांच्या गाडयो थंयसरूच पार्क करच्यो आणि परत रिटर्न तशेंच वचपाक जाय. मेन ब्रिजाचेर लोकांक फक्त चलपा खातीर अवेलेबल आसतलो, फोटो घेवपा खातीर अवेलेबल आसतलो. लोकांनी कसलीच गर्दी न करता म्हणजे येऊन ब्रिज पळोवपाचो आनंद जो आसा तो घेवचो, सेल्फी घेवची. त्या निमित्तान खूप लोकांक ब्रिज जो पळोवपाक जाय आणि क्रिसमस आणि हॉलिडेच्या निमित्तान खूप जणांक ह्या ब्रिजाचेर येवपाची संद ही पहिलेच फावटी, ताज्या उपरांत ब्रिजाचेर चलपाची संद मेळची ना, ब्रिज वयल्यान पळोवपाची संद मेळची ना. एकदा ट्राफिक मुवमेंट सुरू झालो काय पॉसिबल ना, म्हणून सगळ्या लोक आग्रहोत्सव आमच्या सगळ्यांनी आमची युवा मोर्चा सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की ह्या ब्रिजाचेर आमकां लोकांक पळोवपाची संद मेळची, म्हणून आम्ही हो ब्रिज जो आसा सांच्या 5 वरांपासून रातच्या 8 वरांपर्यंत 25, 26, 27, 28 असे 4 दीस लोकां खातीर ओपन करता, लोकांनी त्याचो आनंद घेवचो. इनॉग्रेशन 29 तारखेक सांजचे 6 वरांचेर गडकरीजी ह्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमात उपस्थित असतले. जसा अटल सेतूचा नागरिकांनी आनंद घेतला अगदी तसंच नवीन जुवारी पुलाचाही नागरिकांनी आनंद घ्यावा, तसंच दोन्ही बाजूंनी मेन रोडवरून यावं, ब्रिजपर्यंत बॅरिकेटिंग केलं जाणार असल्यामुळं नागरिकांनी आपली वाहनं पुलाच्या अगोदर पार्क करावीत अशी सुद्धा सूचना देण्यात येते, त्यामुळं नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. नाताळ सणाच्या आनंदी प्रसंगी मी तुम्हा सर्वांना नवीन जुवारी पूल एक्सप्लोअर करण्यासाठी आमंत्रित करतोय. 25 ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा पूल पादचाऱ्यांसाठी आणि वाहनांच्या वाहतुकीशिवाय खुला राहणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि जुवारी पुलाला नक्की भेट द्या.